मध्ये नव्हते, म्हणजे डायरेक्ट ओपन खिडक्या आणि अशी खिडकी आणि असा बेड, त्याच्यावरती मी मध्ये झोपले. इकडे माझा भाऊ आता तो दहावीला आहे आणि इकडे माझी बहीण आणि आम्ही मस्त हॉरर मूवी बघतोय. त्याला आवडत नाही कारण त्याची फाटते तर तो नाही पाहत आणि मस्त आम्ही दोघी पाहतोय आणि ती झोपली आणि मी माझं मागे पाहत होते कारण मला काही असं एकटीनं पाहिजे हॉरर असं काहीच नाही, मी पाहते. आणि पूर्ण झाला द नन मूवी काटा येतो अंगावरती आणि मी असा बॅग गेले, झाला संपला आणि होम पेज वर होते आणि आपण बघतो ना झोपले इकडे बघितलं आणि मी इकडे बघितलं अवन माझ्याकडे असं बघतोय आणि मी अशी अमर तो असाच मी 2 मिनिट अंगावर काटा आलेला माझा अक्षरशः आणि असाच. राज पिक्चर बघितला ना सगळ्यांनी, तर किती साधारण 8वीत असेल मी, 8वी 9वीत काहीतरी, म्हणजे त्याच पिरियडमध्ये, हायस्कूलच्या पिरियडमध्ये. माझ्या मित्रांना मला चॅलेंज दिली, जे दम असेल तर राज पिक्चर एकटा बघून दाखव, एकटा बघून दाखव. म्हणजे असं काही म्हणलं नाही का बा रात्री बघ किंवा काय काय झालं. माझा भाऊ दुसऱ्या हायस्कूलला होता, राजन क्लब होती त्यावेळेस, आणि मी दुसऱ्या हायस्कूलला होतो, तर त्यांची होती गॅदरिंग. मला वेळ तयार गॅदरिंग बघायचं, घरी मी एकटाच होतो, घरचे सगळे गेले होते गॅदरिंग बघायला. साधारण 9-10 वाजले असते आणि टीव्हीवर राज पिक्चर लागलेला, ते झी सिनेमावर का मॅक्सिमम काहीतरी लागायचे पिक्चर आणि नेमका लागलेला. आणि राज पिक्चर मध्ये पहिल्यापासून काहीच नाही असं हॉरर वगैरे काय. हॉरर कुठे आहे, शेवटला ज्या वेळेस ती बॉडी जावायची जंगलात आणि ते पाखरू हे होतं, हा तो सीन चालू झाला ना, तो आवाज राज पिक्चर मधला आवाज माहिती आहे ना अजून का ना, तुम्ही अक्षरशः उठलो होतो लाईट लावून घरची येईपर्यंत येईपर्यंत मी देवाकडे बघत होतो. हा वा कोण आहे, कोण मंजुरी का.